नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 9 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे वाचनाचे वेळ। या पाठाच्या लेखिका आशा पाटील या आहेत। पाठाला सुरुवात करण्याअगोदर लेखिका आशा पाटील यांचा अल्प परिचय आपण पाहणार आहोत। लेखिका आशा पाटील जन्म 1976, प्रसिद्ध लेखिका। आठवणींचा पाऊस, बिल्वदल हे काव्यसंग्रह, अमृतफळ, आत्मनाद, बंटीची फजिती, शूरवीर, पाखर, शेवंताबाई इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध। तर हा लेखिका आशा पाटील यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे। मुलांनो, या पाठातील सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने एक युक्ती केली आणि ती युक्ती कशी यशस्वी ठरली, सफल झाली याचे मजेदार वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॅम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे। या ठिकाणी लेखिका आशा पाटील यांनी आजकालच्या मुलांबद्दल एक छोटीशी तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे। लेखिका म्हणतायत की आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। घरामध्ये टीव्ही बघणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, त्याचबरोबर कॅम्प्युटर, मोबाईल ही त्यांची आवडती कामे बनलेली आहेत आणि या सर्व गोष्टींशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे। खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती। तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते। या ठिकाणी या पाठातील सोनालीला पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती, म्हणजेच सोनाली अवांतर वाचन बिलकुल करत नव्हती। मात्र तिच्या घरात आई व तिचा भाऊ हे मात्र वाचन प्रचंड करायचे आणि त्यांना वाचनाचे प्रचंड असे वेड होते। तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावी असे तिचे मत होते। सोनालीच्या आईने बऱ्याच वेळा सोनालीचे वाचनाकडे मन वळवण्याचा प्रयत्न केला। सोनालीने दररोज अवांतर वाचन करावं यासाठी अवांतर वाचनाचं महत्त्व पटवून दिलं। अवांतर वाचनाचे फायदे काय काय होतात हेही तिला आईने सांगितले होते, परंतु सोनाली अवांतर वाचन करत नव्हती। तिचे मन वळवण्याचा आईने खूप प्रयत्न केला। आईचं एक स्पष्ट मत होतं की सोनालीने
आपल्या अभ्यासाशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकांशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावी असं सोनालीच्या आईचं स्पष्ट मत होतं। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। बघा, म्हणजे आपल्या सोनालीने अवांतर वाचन करावं यासाठी आईने खूप प्रयत्न केले, परंतु सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। बघा मुलांनो, या पहिल्या परिच्छेदामध्ये सोनाली त्याचबरोबर आजकालच्या मुलांविषयीची एक तक्रार या ठिकाणी लेखिकेने नमूद केलेली आहे। त्याचबरोबर सोनालीची आई व तिचा मोठा भाऊ यांच्या आवडीचंही वर्णन इथं केलेलं आहे। आता पुढं काय म्हटले बघा। एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे, तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। एक शेवटचा प्रयत्न, एक शेवटचा उपाय म्हणून आईने एक युक्ती करायचं ठरवलं। एकदा सुट्टीमध्ये सोनालीच्या आईने तिच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले आणि तिला सांगितले, बाळ सोनाली, मला एका शाळेत प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं आहे आणि त्या कार्यक्रमात बरीच मुलं असणार आहेत आणि त्या मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे, असं आईने सोनालीला सांगितलं। मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना। या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय, तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे, मी तीच गोष्ट शाळेत सांगेन। सोनालीच्या आईने युक्ती केली आणि सोनालीच्या हातामध्ये एक गोष्टीचं पुस्तक दिलं व तिला सांगितलं की मला एका शाळेमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं आहे आणि त्या कार्यक्रमात बरीच मुलं ही उपस्थित असणार आहेत आणि त्या मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे। मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण आज घडीला कोणती गोष्ट मुलांना सांगावी हे मला समजत नाही, तर तू या पुस्तकातली एक गोष्ट मला निवडून दे, मग मी तीच गोष्ट शाळेत त्या मुलांना सांगेन, असं आईने सोनालीला सांगितलं। या ठिकाणी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आईने युक्ती केलेली असते। आता बघू सोनालीच्या आईची ही युक्ती सफल होते का। बघा, आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले, आपण सर्वांना मदत केली पाहिजे, या मदतीची सुरुवात घरापासून करा। आता आई आपल्याला मदत मागते म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी जी सूचना सांगितलेली असते ती सूचना आठवते, आपण सर्वांना मदत केली पाहिजे, या मदतीची सुरुवात घरापासून करा, असं शाळेत बाईंनी सर्वच मुलांना सांगितलेलं असतं आणि ही सूचना सोनालीला आठवते। मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो। शाळेत बाईंनी मदत केल्याने आपल्याला नेमका कोणता फायदा होतो हे सुद्धा मुलांना सांगितलेलं असतं।
मदत करण्याने आपल्याला तर आनंद मिळतोच, त्याचबरोबर दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं सुख समाधान देऊन जातो। अशा प्रकारे बाईंनी मदत करण्याचे फायदे मुलांना सांगितलेले असतात आणि या मदतीची सुरुवात आपल्या घरापासूनच करा असंही त्यांना सांगितलेलं असतं। तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा। शेवटी बाईंनी त्यांना एक सूचना सांगितलेली असते की तुम्ही आठवडाभरात घरी किंवा बाहेर जी लोकांना मदत कराल त्या मदतीचं वर्णन एका वहीमध्ये लिहून ठेवायचं आणि ते लिहून ठेवलेलं वर्णन आठवड्याच्या शेवटी शनिवारी मला दाखवायचं, त्याचबरोबर वर्गातल्या सर्व मुलांच्या समोर जी तुम्ही मदत केलेली आहे त्या मदतीचं वर्णन सगळ्यांना सांगायचं, त्यांना ऐकवायचं, असंही सोनालीच्या बाईंनी सगळ्यांना सांगितलेलं असतं। सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या। आईला मदत ही एक नवीन नोंद होईल। बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले। बघा मुलांनो, सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केलेल्या असतात, म्हणजेच सोनालीने यापूर्वी घरात घराच्या बाहेर बऱ्याच जणांना मदत ही केलेली असते आणि त्या मदतीची नोंद आपल्या वहीमध्ये सुद्धा ती लिहून ठेवलेली असते। आता आईला मदत ही एक नवीन नोंद होईल। शाळेत बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, आपल्याला शाबासकी देतील या विचाराने सोनालीने पटकन आईला हो म्हटले व तिच्या हातातील गोष्टीचे पुस्तक घेतले। बघा, म्हणजे या ठिकाणी आईला मदत करण्यासाठी सोनाली तयार झाली। आता पुढं नेमकं काय होतं बघा। आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या। नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना। सुरुवातीला सोनालीच्या मनात एक विचार आला की आपण या कथेच्या पुस्तकातील ज्या काही कथा आहेत त्या कथांची सुरुवातीला नावे वाचावीत आणि त्यावरून एखादी गोष्ट निवडावी। परंतु नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळत नव्हतं, ते तिला कळेना। शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या। अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले। बघा, म्हणजे सुरुवातीला सोनालीला वाटत होतं की आपण नुसती कथांची नावं वाचू अगोदर आणि त्या नावावरून एखादी कथा आईला निवडून देऊ आणि तीच शाळेत मुलांना सांग असं तिला आपण सांगू। परंतु नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना आणि मग शेवटी नाईलाजाने तिने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचून काढल्या आणि त्याही अवघ्या 1-1.5 तासात संपूर्ण कथा वाचून काढल्या। खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाने वाटले होते, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळले नाही। बघा, म्हणजे सुरुवातीला वाचन करणं हे सोनालीला
कंटाळवाणं वाटत होतं. आणि ज्यावेळेस आईकडून तिने कथेचं पुस्तक हातात घेतलं त्यावेळेस कथा वाचत असताना तिला थोडं कंटाळवाणं वाटलं, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे, त्या कथेचा आशय काय आहे, तात्पर्य काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. कारण त्या पुस्तकातल्या सर्वच कथा खूप मनोरंजक अशा होत्या. आणि शेवटी तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. बघा मुलांनो, म्हणजे अवांतर वाचन न करणारी सोनाली चक्क या ठिकाणी कथेचं पुस्तक अवघ्या 1 ते 1.5 तासात वाचून काढते. आईने जी युक्ती केलेली असते ती युक्ती कुठंतरी सफल होताना दिसत असते. आता पुढं काय म्हटले बघा. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. त्या कथेतील सर्व कथा, कथेच्या पुस्तकातील सर्व कथा सोनालीने वाचून काढल्या आणि त्याही अवघ्या 1 ते 1.5 तासात. सर्वच कथा खूप छान मनोरंजक अशा होत्या आणि त्या सगळ्याच सोनालीला आवडल्या. आता त्यातली कोणती कथा निवडावी हे तिला समजेना. तिच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिली. मग ती परत आईकडे जाते आणि आईला आपल्या समोरील समस्या सांगते. मग तिची आई काय सांगते बघा. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. आपली मुलगी अवांतर वाचन करू लागते म्हटल्यावर आईनेही सोनालीला छान प्रोत्साहन दिले आणि तिला त्या समस्येवरील एक छोटासा उपाय सांगितला. आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. सुरुवातीला सोनालीला सारांश लेखन हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथा त्या कथेचा सारांश लिहून झाल्यावर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन तिला आठवेच ना. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. सोनाली सारांश लेखन करू लागली. 1-2 कथा लिहून झाल्यानंतर त्या कथेचा सारांश लिहून झाल्यावर पुढच्या कथेत नेमकं काय दिलेलं आहे हे तिला आठवेच ना. मग परत ती आईला म्हणते की मी पुन्हा एकदा हे पुस्तक वाचते. आणि हा सगळा प्रकार घरातले सर्व सदस्य पाहत असतात. घरामध्ये सोनालीचे आजी, आजोबा, काका, काकू त्याचबरोबर बाबा, दादा हे सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित असतात आणि हा सारा प्रकार ते पाहत असतात. आज सोनाली अवांतर वाचन करते म्हटल्यावर घरातील सर्व सदस्यांना थोडंसं नवल वाटत होतं. कारण यापूर्वी सोनालीच्या आईने सोनालीची खूप समजूत काढली होती. अवांतर वाचन करावं यासाठी सोनालीचं मन वळवण्याचा आईने खूप प्रयत्न केला होता, परंतु आईला अपेक्षित यश मिळत नव्हतं. आणि आज आईला मदतीच्या उद्देशानं ती जे काम करत आहे
हे काम पाहून घरातील लोकसुद्धा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे मुलांनो, तर बघा आज आपण वाचनाचे वेड या पाठाचा पूर्वार्ध पाहिला. या पूर्वार्धामध्ये लेखिका आशा पाटील यांनी सोनाली व आजकालच्या मुलांबद्दलची एक छोटीशी तक्रार सुरुवातीला नमूद केली आहे. त्याचबरोबर सोनालीच्या आईने जी युक्ती केली त्या युक्तीप्रमाणे सोनालीच्या आईने सोनालीच्या हातात गोष्टीचं पुस्तक दिलं व त्यातली कथा निवडून देण्यास सांगितलं आणि सोनाली ही हे काम करण्यास तयार झाली. ठीक आहे, तर हा पूर्ण पूर्वार्ध तुम्हाला छान समजला असेल. यानंतर या पूर्वार्धातील कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊयात. ठीक आहे, बघा तुमच्या टी व्ही स्क्रीनवर शब्दार्थ दिसत असतील. कंटाळवाणी म्हणजे कंटाळा येईल अशी. कंटाळवाणी म्हणजे कंटाळा येईल अशी. बोरिंग, इंग्रजीमध्ये बोरिंग असे म्हणतात. किमान म्हणजे कमीत कमी, मिनिमम. अवांतर म्हणजे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर वाचन, एक्स्ट्रा. त्यानंतर समाधान म्हणजे सुख, आनंद, सॅटिस्फॅक्शन. प्रवृत्त म्हणजे तयार, उद्युक्त करणे. आता या ठिकाणी काही वाक्प्रचार दिलेत. पहिला वाक्प्रचार आहे मन वळवणे म्हणजे तयार करणे. एखादी गोष्ट करण्यासाठी मन वळवणे, तयार करणे. नोंदी करणे, लिहून ठेवणे. उत्सुकता वाटणे म्हणजे कुतूहल वाटणे. बरोबर, मन वळवणे, तयार करणे, नोंदी करणे, लिहून ठेवणे, उत्सुकता वाटणे, कुतूहल वाटणे. यानंतर काही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत. यातील पहिला प्रश्न, उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न, आजकालच्या मुलांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट कोणती बरं आहे? तर वाचन, रीडिंग. बरोबर, म्हणजे आजकालच्या मुलांना वाचन करायला बिलकुल आवडत नाही, ही त्यांच्यासाठी कंटाळवाणी गोष्ट वाटते. ठीक आहे, यानंतर सोनालीला यासाठी प्रवृत्त करण्यात आईला यश येत नव्हते. सोनालीला यासाठी, कशासाठी प्रवृत्त करण्यात आईला यश येत नव्हते? आणि उत्तर आहे अवांतर वाचनासाठी. बरोबर, सोनालीच्या आईने, सोनालीने अवांतर वाचन करावं यासाठी तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना अपेक्षित यश येत नव्हते. आणि मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली. बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न, बाईंनी सांगितलेल्या नोंदवहीत ही नवीन नोंद होईल असे सोनालीला वाटले. बाईंनी सांगितलेल्या नोंदवहीत ही नवीन नोंद होईल असे सोनालीला वाटले. कोणती बर नवीन नोंद होईल? तर आईला मदत केल्याची एक नवीन नोंद नोंदवहीमध्ये नोंदवली जाईल. बरोबर, त्यानंतर सोनालीचे पुस्तक किती वेळात वाचून झाले? आईने सोनालीच्या हातात गोष्टीचं जे पुस्तक दिलं त्यामध्ये एकूण 10 कथा असतात आणि त्या 10 कथा सोनालीने केवळ 1 ते 1.5 तासात
वाचून काढल्या. बरोबर, म्हणजे सोनालीचे पुस्तक 1 ते 1.5 तासात वाचून झाले. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, वाचनाचे वेड या पाठाच्या लेखिका कोण बरं आहेत? आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे, उत्तर आहे आशा पाटील. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आजकालच्या मुलांची कशाशी पक्की मैत्री झाली आहे? आजकालच्या मुलांची कशाशी पक्की मैत्री झाली आहे? आणि उत्तर आहे TV, व्हिडिओ गेम्स, कॅम्प्युटर आणि मोबाईल. तर या सर्व गोष्टींशी आजकालच्या मुलांची छान पक्की मैत्री झाली आहे. बरोबर, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील घटनांमागील कारणे लिहा. खालील घटनांमागील कारणे लिहा म्हणजे रिझन. आता घरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनेची कारणं आपल्याला इथं लिहायचेत, सांगायचेत. ठीक आहे, पहिला प्रश्न, आईने सोनालीच्या हातात 1 गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीच्या हातात 1 गोष्टीचे पुस्तक दिले. आता या घटनामागील कारणे कोणती बरं आहेत? उत्तर आहे, आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले. म्हणून आईने सोनालीच्या हातात 1 गोष्टीचे पुस्तक दिले. आलं लक्षात? तर या घटनेमागील ही सर्व कारणे आहेत. पुढचा प्रश्न, सोनालीला पुढची कथा काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. सोनालीला पुढची कथा काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. आता या घटनेमागील कारण कोणतं बरं होतं? आणि उत्तर आहे, सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. सोनालीच्या आईने तिला जे पुस्तक दिलं त्या दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळत नव्हते, आणि त्यामुळे सुरुवातीला नाईलाजाने तिने सर्व कथा वाचून काढल्या. मात्र जसजशी ती कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. आलं लक्षात मुलांनो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण परत एकदा या प्रश्नाची चर्चा करूयात. बघा, सोनालीला पुढची कथा काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली, आणि याचं कारण आहे, सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळत नव्हते, त्यामुळे सुरुवातीला नाईलाजाने तिने सर्व कथा वाचून काढल्या. मात्र जसजशी ती कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. लक्षात? यानंतरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. आवड, विरुद्धार्थी शब्द आहे ना आवड. पुढचा शब्द, किमान, कमाल. त्यानंतर प्रवृत्त, परावृत्त. बघा यानंतरचा प्रश्न, अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता या ठिकाणी
वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये एका शब्दाच्या खाली अधोरेखित केलं आहे, तर त्या शब्दाचं लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहिलं वाक्य, आईने मला पुस्तक दिले. आता या वाक्यामध्ये आईने या शब्दाच्या खाली अधोरेखित केलं आहे, म्हणजे अंडरलाईन केलेली आहे. आता या शब्दाचं लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा उत्तर, बाबांनी मला पुस्तक दिले. बरोबर, आई बाबा. तर आई या शब्दाचं लिंग बदलून आपण बाबांनी मला पुस्तक दिले असं वाक्य लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य, आमच्या घरी काल एक पाहुणी आली होती. पाहुणी या शब्दाच्या खाली अधोरेखित केले आणि या शब्दाचं लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आमच्या घरी काल एक पाहुणा आला होता. पाहुणीच्या ठिकाणी पाहुणा. बरोबर, त्या शब्दाचं आपण लिंग बदललं आहे आणि आली होतीच्या जागी आला होता, म्हणजे क्रियापदामध्ये सुद्धा थोडासा बदल हा झालेला आहे. ठीक आहे. यानंतर, माझा दादा अभ्यासात खूप हुशार आहे. माझा दादा अभ्यासात खूप हुशार आहे. उत्तर, माझी ताई अभ्यासात खूप हुशार आहे. ठीक आहे. शेवटचं वाक्य, माझे आजोबा रोज सकाळी चालायला जातात. उत्तर आहे, माझी आजी रोज सकाळी चालायला जाते. ठीक आहे. माझी आजी रोज सकाळी चालायला जाते. आलं लक्षात मुलांनो? तर आज आपण पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेळ हा अभ्यासला. यातील पूर्वार्धाचा जो काही भाग आहे हा भाग समजून घेतला, त्याचबरोबर कठीण शब्दांचे अर्थ हेही समजून घेतले व प्रश्न उत्तरांची चर्चा केली. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद.